विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आणि थंबनेल वाचलं असेल तुम्ही, इथं लिहिलं आहे फळावर, काय बघा मी, रिॲक्शन्स ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय करणार आहे की ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या ना जेवढ्या रिॲक्शन्स आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, की जेणेकरून सगळं तुम्हाला सोपं वाटेल. लक्षात घ्या, बघा मी पहिली रिॲक्शन स्टार्ट करतो आहे. मी इथं काय करतो आहे बघा, CO2 घेतलं आहे, कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण ड्राय आईस म्हणणार आहे. आणि याची रिॲक्शन मी आता करणार आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंटबरोबर. एक काम करूया आपण, ग्रिग्नार्ड्स रिएजंट घेताना मी आता इथं मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड घेतो, मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ओके, एक लक्षात ठेवायचं, ग्रिग्नार्ड्स रिएजंटसाठी जो सॉल्व्हंट लागणार आहे तो असतो ड्राय इथर, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक रिॲक्शनमध्ये ड्राय इथर लिहायचं आहे. पहिल्या स्टेपमध्ये कॉम्प्लेक्स तयार होणार, आणि तो कॉम्प्लेक्स लिहायचा कसं मी एक्सप्लेन करतो बघा, की जो काही अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल तर या कार्बनला खाली अटॅच करा. म्हणजे हा CH3 ग्रुप इथं अटॅच होईल आणि MgBr इथं. खालीच अटॅच करा असं काय नाही, इकडं पण अटॅच केलं तरी चालू शकतं, बरं का, तसा काही इश्यू नाही आहे, लक्षात घ्या. मग मी काय करतो बघा, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड तसंच ठेवतो आणि खाली कुठला ग्रुप अटॅच केला मी, CH3. MgBr इथं अटॅच होईल, पण ह्या डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड असणार आहे आणि हा झाला MgBr. मग बघा, ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा कॉम्प्लेक्स तयार होईल. आता या कॉम्प्लेक्सचं करायचं आहे तुम्हाला ॲसिड हायड्रॉलिसिस, म्हणजे ॲसिडिक मेडियम असणार आहे आणि तुम्ही हायड्रॉलिसिस म्हणजे तात्पुरतं तुम्हाला समजावून मी H आणि OH लिहितं. मग सगळ्याच रिॲक्शनमध्ये हे जे MG हा हॅलोजन, जो ब्रोमिन असेल किंवा आयोडीन, मग हे MgBr OH वेगळं होईल आणि हा H इथं येईल. म्हणजे बघा, मी आता हे CH3 अगोदर लिहितो, CH3 C डबल बॉन्ड O हे आहे तसं आणि या O जवळ H येणार. मग मला सांगा, COOH झालं का, COOH म्हणजे काय, ॲसिड. मग हे जे तयार झालं आहे ते आहे ॲसिटिक ॲसिड. म्हणजे आता तुम्हाला हे लक्षातच ठेवायचं आहे की ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा यूज करून तुम्ही ॲसिड तयार करू शकता, आणि ॲसिड तयार करताना तुम्ही कार्बन डायऑक्साईड यूज करताय. आता लक्ष द्या ना, कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑलरेडी एक कार्बन आहे, तुम्हाला तयार करायचं आहे ॲसिटिक ॲसिड, त्याच्यात कार्बन किती आहे, 2. मग 2 पैकी एक कार्बन तरी इथं आहे, मग मला ग्रिग्नार्ड्समध्ये असं अल्किल ग्रुप घेतला पाहिजे ज्यात एकच कार्बन असेल. मग पहिली रिॲक्शन तुमच्या लक्षात आली का? चला तर आता आपण दुसरी रिॲक्शन पटकन बघूया, लक्षात घ्या बघा. आता ना कार्बन डायऑक्साईड समजून घेण्याचा प्रयत्न करा, कार्बन डायऑक्साईड. आता ह्याच्यापासून मला प्रोपियोनिक ॲसिड तयार करायचं आहे. कोणतं ॲसिड? प्रोपियोनिक ॲसिड. आता लक्ष द्या, प्रोपियोनिक ॲसिडमध्ये कार्बन किती? 3. इथं एकच आहे, मग मला एक कार्बन आहे, मला पाहिजे 3. म्हणजे मी इथं C2H5 अल्किल ग्रुप घेतला पाहिजे ना, म्हणजे इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, 8 ड्राय इथर. ठीक आहे, आणि तयार काय होणार आहे? कॉम्प्लेक्स. मी तुम्हाला काय सांगितलं आहे बघा, की हे CO तसंच ठेवा, जो कुठला ग्रुप असेल तो खाली अटॅच करा. म्हणजे इथं लिहितो मी C2H5 सिंगल बॉन्ड O, ओच्या पुढं काय येणार? MgBr. आता ह्या रिॲक्शननंतर पुढं काय करायचं आहे, याचं आपल्याला ॲसिड हायड्रॉलिसिस करायचं आहे, म्हणजे HCl पण लिहू शकतं बरं का इथं, आणि HOH. मग MgBr OH सेपरेट होणार, हा H इथं येणार, म्हणजे मला मिळणार C2H5. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो CH3CH2, हा C डबल बॉन्ड O आणि हा H आणि O इथं येणार आहे OH. झालं का, प्रोपियोनिक ॲसिड. मग मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जर ड्राय आईसची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएजंटबरोबर केली की आपल्याला ॲसिड मिळतं. आता एक काम करूया, बेन्झोईक ॲसिडचं प्रिपरेशन बघूया. कोणता ॲसिड सांगा? बेन्झोईक, पण फ्रॉम ड्राय आईस. परीक्षेत प्रश्न कसा येतो की हाऊ विल यू प्रिपेअर बेन्झोईक ॲसिड फ्रॉम ड्राय आईस. मग ड्राय आईस म्हणजे काय सांगा? कार्बन डायऑक्साईड. आता मला सांगा ना, कोणतं ॲसिड? बेन्झोईक ॲसिड. मग साहजिक आहे, मला बेन्झिन रिंग घेतलीच पाहिजे, लक्षात घ्या. आणि याला पुढं MG आणि BR, फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, फिनिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता याची रिॲक्शन होण्यासाठी जे सॉल्व्हंट किंवा जे मेडियम असणार ते कुठलं असणार सांगा? ड्राय इथर. 8 कॉम्प्लेक्स तयार होईल,
पण हा जो अरील ग्रुप आहे तो या कार्बनला अटॅच करा. म्हणजे मी काय करतो बघा, कार्बन ऑक्सिजन पुन्हा सिंगल बॉन्ड MgBr पण खाली मी बेंझिन रिंग अटॅच करतोय, हे लक्षात घ्या. ओके, आता तुम्हाला माहिती आहे याचं काय करायचं आपल्याला, ॲसिड हायड्रॉलिसिस. म्हणजे पुन्हा तेच आपण HCl लिहू शकतो आणि H2O किंवा HOH. MgBrOH सेपरेट होणार आणि हे H इथं येणार. म्हणजे मला मिळेल काय माहिती आहे का, समजा मी बेन्झिनने अशी काढतोय वरती किंवा मी इथं देऊ शकतो सी डबल बॉन्ड O हा, त्याच्या पुढे येणार आहे OH. मग तयार काय झालं, बेन्झॉइक ॲसिड. मग विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं का बघा की कार्बन डायऑक्साईड ड्राय आईसची रिॲक्शन जर मी ग्रिग्नार्ड्स रिएक्शनबरोबर केली की मला मिळणार आहे ॲसिड. मला तुम्हाला एक सांगायचं आहे का बघा की पुस्तकात ना ज्या रिॲक्शन्स दिल्यात ना त्याच एक्झाममध्ये येतात. मग लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला ॲसिटिक ॲसिड तयार करून दाखवलं, प्रोपियोनिक ॲसिड आणि त्याच्यानंतर हे कुठलं आहे सांगा, बेन्झोइक ॲसिड. ओके, मग पहिली रिॲक्शन तुमची क्लिअर झाली. आता आपण दुसरी रिॲक्शन बघूया. आता बघा, फळ्यावर मी लिहिलेलं जे आहे ना तो अल्डिहाइड आहे, त्यात कार्बन एकच आहे म्हणजे तो मिथॅनॉल आहे. मिथॅनॉल आहे म्हणजे तो फॉर्मल्डिहाइड आहे. आता याची रिॲक्शन मी कोणावर करणार आहे, ग्रिग्नार्ड्स रिएक्शन बरोबर. म्हणजे इथं मी घेतो मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तुम्हाला इथं माहीत आहे ड्राय इथर. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्या रिॲक्शन सेम वाटत आहेत ना तुम्हाला. आता काय होणार आहे सांगा बघू, अल्किल ग्रुप कार्बनला अटॅच करा, MgBr ऑक्सिजनला अटॅच करा डबल बॉन्डचं, सिंगल बॉन्ड करा. म्हणजे बघा कॉम्प्लेक्स काय तयार होईल, HCH आहे तसं. खाली अल्किल ग्रुप अटॅच करा CH3, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होईल OMgBr. आठवा याचं काय करायचं आहे तुम्हाला, ॲसिड हायड्रॉलिसिस, ॲसिडिक मिडियम H+ आणि इथं तुम्ही HOH ला. मग MgBrOH सेपरेट दाखवा आणि हा H इथं येईल ना. म्हणजे पहिल्यांदा आपण CH3 लिहूया, CH3, नंतर हा कार्बन दोन हायड्रोजन आहेत म्हणजे आपण CH2 लिहूया आणि हा ओ जवळ एच येईल म्हणजे काय येणार, OH. आणि प्लस प्रत्येक रिॲक्शनमध्ये लिहा बरं का, मगाशी माझं लिहायचं राहिलं आहे MgBr आणि OH. समजून घ्या, हे तयार झालेला प्रॉडक्ट जो आहे तो कोण आहे, अल्कोहोल. आलं का लक्षात तुमच्या, हे काय सांगा अल्कोहोल, पण ते प्रायमरी अल्कोहोल आहे. कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी. आता लॉजिक असं आहे की जर तुम्ही फॉर्मल्डिहाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड बरोबर केली की प्रायमरीच अल्कोहोल तयार होणार आहे. म्हणजे कुठले तयार होणार, इथेनॉल, प्रोपॅनॉल, ब्युटॅन किंवा ब्युटॅन 1OL. आता समजा तुम्हाला ब्युटॅन 1OL तयार करायचं आहे, त्यात कार्बन किती आहेत, 4. त्या 4 समजून घ्या इकडं एकच कार्बन आहे. मग मला इथं ना असा अल्किल ग्रुप घेतला पाहिजे CH3 CH2 CH2 ज्यात कार्बन किती असतील, 3. आता प्रोपॅनॉल तयार करायचं आहे, प्रोपॅनॉलमध्ये कार्बन किती आहे, 3, त्यातला 1 इथं. मग मला इथं 2 म्हणजे CH3 CH2 घ्यावं लागेल. मग आता पहिली रिॲक्शन क्लिअर झाली का बघा, की जर मी फॉर्मल्डिहाइड घेतलं, फॉर्मल्डिहाइड आणि त्याची रिॲक्शन जर ग्रिग्नार्ड्स रिएक्शन बरोबर केली तर प्रायमरी अल्कोहोल तयार होणार. आता फॉर्मल्डिहाइड सोडून तुम्ही दुसरं कुठलंही अल्डिहाइड घेतलं, फॉर एक्झाम्पल ॲसिटल्डिहाइड घेऊया. ॲसिटल्डिहाइडचा फॉर्म्युला काय सांगा, CH3CHO. आता त्याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड्स रिएक्शन बरोबर करूया आपण, तो घेऊया आपण मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथं लिहिणार आहे मी ॲरोवरती ड्राय इथर. काय सांगा, ड्राय इथर. बघा सगळ्या रिॲक्शन सेम आहेत, अल्किल ग्रुप कार्बनला खाली अटॅच करा, हे CH3 आहे तसं लिहा, वरती H, हा अल्किल ग्रुप खाली अटॅच करा. कुठला ग्रुप आहे सांगा, तो CH3, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड ऑक्सिजन आणि पुढं कोण, MgBr. याचं काय करायचं, ॲसिड हायड्रॉलिसिस. आता याचं ॲसिड हायड्रॉलिसिस करताना MgBr आणि OH वेगळं होईल, MgBrOH, आणि हा H इथं येईल इथं. आता होते काय लक्षात घ्या, CH3 बघा, समजून घ्या हा CH3, हे CH लिहितो आहे मी, खाली जे आहे ते समोरच लिहिलं आहे मी CH3, आणि हा ओ जवळ H आहे तो ह्या दुसऱ्या कार्बनला अटॅच आहे, ते आपण खाली काढूया ना. आणि प्लस कोण आहे सांगा, MgBr आणि OH. मग हे झालं प्रोपॅन 2OL. काय झालं सांगा, प्रोपॅन 2OL. मग प्रोपॅन 2OL झालं, याचा अर्थ हे सेकंडरी अल्कोहोल आहे, लक्षात घ्या. मग जर तुमच्या लक्षात आलं का की फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरं कुठलंही अल्डिहाइड घेतलं की या केसमध्ये सेकंडरी अल्कोहोल,
आणि पुन्हा तेच की तुम्हाला जे फायनल प्रॉडक्ट आहे ना त्यात कार्बन किती आहेत ते तुम्ही बघायचं. तुम्ही जे अल्डिहाइड घेतले त्यात कार्बन किती आहेत आणि त्याच्यानुसार ग्रिग्नार्ड्स रिएक्शनमध्ये किती कार्बन घ्यायचे हे तुम्हाला ठरवावं लागेल. आता लक्षात घ्या. मग बघा आता अजून एक फायनल रिॲक्शन मी काय घेतो आहे बघा, की जर मी या ठिकाणी कीटोन घेतलं, हां काय घेतलं आपण सांगा, कीटोन म्हणजे सी एच थ्री सी सी एच थ्री डबल बॉन्ड ओ हा कीटोन आहे. आता हा जो कीटोन आहे त्याची रिॲक्शन जर मी ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर केली, पण मी ही रिॲक्शन तुम्हाला लिहून दाखवणार नाही, ती तुम्ही करणार आहे. आठवा ना आपण कितीतरी रिॲक्शन आत्ता घेतले आहेत सांगा बघू. सी एच थ्री ग्रुप कुठं अटॅच होईल, खाली ओच्या पुढं कोण येणार आहे, एम जी बी आर. पुन्हा त्याचं काय करायचं, ॲसिड हायड्रॉलिसिस. आणि फायनली तुम्हाला जे अल्कोहोल मिळणार आहे ना ते असणार आहे टर्शरी अल्कोहोल. म्हणजे बघा ग्रिग्नार्डचा वापर करून आपण प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढ्याच रिॲक्शन्स घेतो आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.